हॅलो बाळांनो, कशात मुलांनो? चला तर आज आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन पाठास सुरुवात करूया. लक्षात, आता आपण मागचे पाठाची उजळणी आपण घेतलेलीच आहे की धाडसी जुगी, तिच्याबद्दल आता आपण माहिती घेतलेलीच आहे. पण ह्याच्यानंतरनं आता आपण एक छोटीशी काय हो कविता पाहायची आहे. कविता माहिती आहे ना? कविता म्हणजे काय हो? पोयम. कविता म्हणजे काय? पोयम. कारण कवितेमध्ये सुद्धा काय हो भरपूर सारे असे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपल्याला त्या कवितेमधनं मिळत असतात. आता बघा, आता प्रश्न किंवा उत्तर, जिथं प्रश्न असतो तिथे उत्तर असतात आणि जिथं उत्तर असतो तिथं पुन्हा एकदा काय हो प्रश्न हा येतो. म्हणजे प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही नाण्याचे एकच बाजू आहेत. मी काय सांगतोय, जिथं उत्तर असतो ना पुन्हा एकदा त्या उत्तरला किंवा त्या आन्सरला अजून एक क्वेश्चन तयार होतो. हा, पुन्हा एकदा जिथं क्वेश्चन असतो त्या क्वेश्चनला कुठे ना कुठे काय हो आन्सर हे असतंच. म्हणजे जिथं प्रश्न असतो तिथं उत्तर हा असतोच. फक्त त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता आली पाहिजेल. प्रश्न आपल्याला भरपूर असतात. प्रश्न हे सतत आपल्या मनामध्ये सतत प्रश्न चालू असते. मी असं केलं तर, मी तसं केलं तर, मला हे मिळालं तर, मला ते मिळालं तर, हा मला ते पाहिजे, मला हे पाहिजे. सतत आपल्या मनामध्ये, मनामध्ये म्हणजे काय, त्यापेक्षा आपल्या डोक्यामध्ये सतत प्रश्न असतात. असतात ना मुलांनो? असं शक्यच नाही की प्रश्न नाही. म्हणजे आपण सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा काय विचार करतो, थिंक करतो का नाही, विचार करतो. हा, तसं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुठं ना कुठं असतं. फक्त त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता आली पाहिजेल. काय सांगतोय, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता आली पाहिजेल. आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजेल. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा चुकेल, पण कधी ना कधी तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडेल. सापडेल का नाही? हा. आणि प्रत्येक प्रश्नांची उत्तर हे काय लवकरच सापडत नाही ना. काही प्रश्नांची उत्तरे हे उशिरा सापडतात, मात्र ती चांगल्या प्रमाणे किंवा चांगल्या पद्धतीनेच त्याची उत्तरे आपल्याला मिळतात. फक्त प्रश्न हा कसा पडतो, प्रश्न हा कोणत्या पद्धतीचा आहे, त्याच्यावर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे काय हो मिळत असतात. म्हणून तर आता पुन्हा एकदा आपण आपल्या कविताला सुरुवात करूया. आणि कवितेचं नाव काय हो? प्रश्न. कवितेचं नाव काय आहे? प्रश्न. म्हणजे क्वेश्चन, प्रश्न. प्रश्न कोणाकोणाला असतो विचार करा. प्रश्न हे सगळ्यांना असतात, फक्त उत्तर शोधायचं काम आपलं आहे. तर चला मुलांना, पाठ क्रमांक 28, कवितेचं नाव काय आहे? प्रश्न. तर आता आपण पाहूया. चला बघा, पाठ क्रमांक 28 आणि पाठाचं नाव काय, म्हणजे कवितेचं नाव काय आहे? प्रश्न. प्रश्न म्हणजे काय हो? क्वेश्चन. आपण इंग्लिश मध्ये क्वेश्चन म्हणतो का नाही, किंवा हिंदी मध्ये सवाल म्हणतो, तसं मराठीमध्ये काय हो? प्रश्न म्हणतो. तर त्या प्रश्नाच्या बाबतीत आता आपल्याला ही छोटीशी काय हो कविता पाहायची आहे. मग चला आता पुढे बघा. हा, आता मी एकदा ही कविता काय हो वाचून दाखवतो किंवा कवितेबद्दल तुम्हाला मी सांगतो, तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका. हा बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. बघा मुलांनो किती सुंदर आहे. पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. बघा बाळांनो, माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. बघा, चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. गाय कधी काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोकिळा कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. बघा, कोकिळा कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. पुढे, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू.
बघा, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, मग कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. बघा, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. पुढे, ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. बघा, ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. बघा, ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. बघा, जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसांच्या मनात असतो विचारांचा गुंता. बघा बाळांनो, जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसाच्या मनात असतो विचारांची गुंता. या कवितेची लेखिका कोण आहे, तो प्रभा मुळे. तर पुन्हा एकदा आता ही कविता आपल्याला म्हणायची आहे. आता माझ्या मागे सुद्धा सर्वांनी म्हणायची आहे, लक्षात बाळांनो. आता माझ्या मागे सुद्धा सर्वांनी ही कविता काय हो म्हणायची आहे. बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत. बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची कला. पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. चिमणी कधी म्हणत नाही. बघा, चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. पुढे, कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. पुढे, बैल कधी म्हणत नाही नीच का राबू. बघा बाळांनो, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. बघा, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. पुढे, जो तो जगतो आनंदाने. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. बघा, जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसांच्या मनात असतो विचाराचा गुंता. माणसाच्या मनात असतो विचाराचा गुंता. बाळांनो, आधी प्रश्न हा काय हो, हा प्रश्न आहे. हा प्रश्न पडलेला आहे कोणाला, माणसांना. प्राण्यांना नाही हा प्रश्न पडलेला आहे, माणसांना. कारण माणूस हा सतत विचार करत असतो. आता बघा, आता आपण काय करूया, तर आपण आता पुन्हा एकदा कवितेचा जो पहिलं कडवा आहे तिथे जाऊया. आणि तिथनं आपण पुन्हा एकदा काय हो, तुम्हाला एक एक कडव तुम्हाला काय हो समजवून सांगतो. बघा, पहिलं काय, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. बघा, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. कला, कला म्हणजे काय हो, आर्ट. प्रत्येकाला एक जगण्याची कला आहे, किंवा जगण्याची पद्धत माहिती आहे की आपण कसं जगलं पाहिजे. आता पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. पशु पक्ष्यांना म्हणजे प्राण्यांना, पक्ष्यांना, त्यांना कसं जगायचं माहिती आहे, त्यांना कसं राहायचं हे सुद्धा माहिती आहे, आणि त्यांना अन्न कसं शोधायचं
हे सुद्धा त्यांना माहिती आहे। म्हणून त्यांना माहिती आहे की या जगामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, या जगामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, ही त्यांची जी कला आहे ना, ही त्यांना 100% काय अवगत आहे। मग माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला। आता बघा, हायत्या परिस्थितीमध्ये प्राणी किंवा पक्षी हे जगतात। पाऊस आला तरी ते पावसाला घाबरत नाहीत, ऊन पडला तरी उन्हाला घाबरत नाहीत, थंडी वगैरे ते थंडीला ते घाबरत नाहीत, पण ते जगतात। हे प्राणी कसं जगतात? जेवढं अन्न मिळतं तेवढाच ते समाधान राहतात ना, त्यांना कशाची गरज नाहीये। पण हे जसं पशुपक्ष्यांना जमतं ते माणसांना का जमत नाही, हा प्रश्न पडत आहे लेखिकेला किंवा कवयित्रीला। त्यांना हा प्रश्न पडतो, हे जसं पशु आणि पक्षी जगतात ना, मग तसं माणूस का जगू शकत नाही? माणूस का आपली गरजा वाढवतो, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला हेच हवे, मला तेच हवे, असं माणूस का म्हणतो, हा प्रश्न पडतो मला। आता पुढे बघा, पुढे काय म्हणले बघा। चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरा सारखा पिसारा। बघा, चिमणी कधी म्हणत नाही मला हवे मोरा सारखा पिसारा। बघा बघा, ही लक्षी कशी, ही बघा निसर्ग कसा आहे। बघा, नॅचरल म्हणजे आपलं निसर्ग कसं आहे की कोणाला काय द्यायला पाहिजे त्यांना तेच दिलेलं आहे। आता बघा, चिमणी आहे एवढीशी इवलीशी लहान पिल्लू, मोर कसा आहे, मोर हा मोठा आहे, पण जशी कला किंवा जसं सौंदर्य मोराला आहे तसं चिमणीला आहे का? आहे का बाळांनो? हा प्रश्न तुम्हाला पडतो का नाही सांगा मला, एक सांगा। जसं मोराला मोर पिंका काय मोर पिसारा आहे, त्याचा आवाज सुंदर आहे, तो दिसण्यामध्ये सुंदर आहे, जसं मोराला आहे तसं चिमणीला आहे का? नाही ना। मग तरी सुद्धा चिमणी म्हणते का, नाही मला मोरासारखंच पिसारा पाहिजे, मला मोरासारखंच कलर पाहिजे, असं चिमणी म्हणते का? नाही म्हणत ना। मग माणूस का म्हणतो की मला असलेच कपडे पाहिजे, मला तेच पाहिजे। पुढे, गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा। गाय कधीच काळजी करत नाही की मला आता चारा मिळेल का नाही, मला जो चारा असतो गवत असतो तो मिळेल का नाही हे काळजी करत नाही। जेव्हा त्याला मिळेल तो तेव्हा तो पोट भरून काय खातो, पण कधी तो चिंता करत नाही किंवा काळजी करत नाही की मला तो चारा मिळेल किंवा नाही। बघा किती गोष्ट आहे, चिमणी केवढी मोर केवढा, पण असं कधी चिमणी म्हणत नाही की मला मोरासारखंच कलर पाहिजे, मला मोरासारखंच पिसारा पाहिजे। ती कधी असं मागत नाही देवाला, म्हणजे ती काय म्हणते, तुम्ही जे दिला त्याचा आम्ही काय खूप समाधानी आहोत, अशी त्यांची भावना। कोणाची? पक्ष्यांची भावना। पुढे, कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग। बघा, कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग। बघा, तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग। आता कोकिळा माहिती आहे ना की जगामध्ये सर्वात सुंदर कोणाचा आवाज आहे, कोकिळाचा आवाज आहे, माहिती ना, कोकिळा पक्ष्यांचा, पक्ष्यांचा जो पक्षी आहेत ह्या पक्ष्यामध्ये सर्वात सुंदर एकदम गोड मधुर आवाज कोणाचा, कोकिळाचा आहे। पण कोकिळाचा जरी आवाज गोड मधुर असला तरी पण त्याचा रंग कसा आहे, काळा आहे। ऐकणे, आपण त्याच्या काळ्याला कळलं बघतो का? नाही। तो किती सुंदर गातो किंवा त्याचा आवाज किती सुंदर आहे बघतो का नाही? पण कधी कोकिळा म्हणतो का किंवा माझा रंग काळा का आहे, तरी सुद्धा तो आनंदाने का हो गाण्यामध्ये असतो दंग। त्याला माहितीये आपल्या देवाने आपल्याला दिलंय ना, पण एक गोष्ट चांगली दिली, काय दिली हो, माझा आवाज सुंदर आहे सगळ्यांपेक्षा, माझं भलं जरी कलर काळा असलो तरी किंवा रंग काळा असला तरी माझा आवाज खूप सुंदर आहे, तो त्याच आनंदाने किंवा त्याच स्वतःच्या गुंगीमध्ये का हो सतत गाण्यामध्ये असतो दंग। बघा किती फरक आहे, चिमणी कधी हेवा करत नाही की मला मोरासारखं पाहिजे, किंवा मोर कधी म्हणत नाही की मला कोकिळासारखा आवाज पाहिजे। हा, मी जरी दिसायला सुंदर असलो तरी पण माझा आवाज कसा आहे, मला सुद्धा असा आवाज पाहिजे, ते असं कधी म्हणत नाहीत। पुढे बघा, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू। बघा, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू।
बैल माहिती आहे ना, शेतामध्ये असणारे प्राणी। आता शेतामध्ये कोण असतो? शेळी म्हणा, बैल, गाय, हे सगळे असतात बघा शेतात। फक्त शेतामध्ये कष्टाची कामे कोण करतात? बैल करतात। जेव्हा शेतकरी शेतामध्ये नांगरणी करतो, शेत मशागत करतो, त्यावेळेस तो बैलांना गोंफून शेतामध्ये काय करतो? नांगरणी करतो। पण तो कधी म्हणत नाही का शेतामध्ये गाई सुद्धा आहे की गाईला सुद्धा लावा की कष्टाची काम आहे, हां तो पण आहेच की किंवा गाई सुद्धा आहे की, ते असं कधी म्हणत नाही कि मला तुम्ही का राबवता, मी काच कष्टाची कामे करू। आता बघा ह्याच्यावर एक उदाहरण कि आपण घरामध्ये जर दोन तीन भाऊ किंवा बहीण असेल तर आई आपल्याला काम सांगते, जा दुकानात ना ते एक सामान आणजा, ते वस्तू आणजा, किंवा घरामध्ये ते गबाळ पडलं आवर थोडं ते घर स्वच्छ कर। आता असं म्हणतो नाही का मीच का करू, मी कुठं गेलं, तिला सांग की किंवा त्याला सांग की जा मी करत नाही, आपण लगेच रागाला येतो, आदळ आपड करतो का नाही, जा मीच तू मला सांगती, मीच तुला दिसतो का, तुम्ही मला सांगता, असं आपण सारखं ओरडतो का नाही? हां, पण आपण असं ओरडतो हां, पण गाई कधी असं म्हणतात का किंवा बैल असं कधी म्हणतात का? नाही। मग असं आपण का म्हणतो? हा ठीक आहे, आता आपण मोठे आहेत ना म्हणून आपल्याला काय सांगतात? काम सांगतात, म्हणून आपण ते केलं पाहिजे, ते आपण ऐकलं पाहिजे। कसं बैल सुद्धा ऐकतात, जनावर पशु ऐकतात, तसं आपण सुद्धा का हो ऐकलं पाहिजे। पण माणसाच्या मनामध्ये प्रश्नच येतो की मी का करू, हा प्रश्न आपल्याला सुद्धा पडतो। बघा, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबूण? बघा, कावळा कधी विचारतो का मी हेच घरटे वापरू का तेच वापरू, त्याला जे भेटेल ते काम त्यात तो राहतो कावळा। आता बघा, कावळ्याचं कलर आणि कोकिळ्याचं कलर कसा आहे बाळांनो? सेम आहे की नाही? हा बाळांनो बघा, कावळ्याचं कलर आणि कोकिळ्याचं कलर कसं आहे बाळांनो? सेम आहे की नाही? दोघांमध्ये काय फरक आहे का कलरमध्ये? नाही। पण तरी सुद्धा एक फरक कसा माहितीये का? कोकिळाचा आवाज कसा आहे? सुंदर आहे। आणि कावळ्याचा आवाज कसा आहे? नुसतं काव काव करतो। आता बघा, इकडं कावळा ओरडू लागला आणि इकडं कोकिळा ओरडू लागला तर आपला चांगला कोणता वाढतो? कोकिळाचा आवाज काय वाढतो? चांगला वाढतो की नाही? हा। पण तो कधी विचारत नाही की माझा आणि कोकिळा कलर सेमच आहे, तरी सुद्धा मी असं प्रश्न पडतो का मला सुद्धा सुंदर आवाज पाहिजे, हा त्यालाच असा आवाज दिला देवाने, मला का दिला नाही, असं कधी म्हणतो का? नाही। हा म्हणतो का? नाही। आता पुढे, ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा? बघा पुढे, ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा? ससा कधी म्हणतो का मी भित्रा आहे, तुम्ही मलाच का भित्रा म्हणता? अजून भरपूर जण आहेत प्राणी किंवा अजून पक्षी आहेत, त्यांना सुद्धा भित्रा म्हणा, असं कधी म्हणतो का? नाही। तो कधीच असं म्हणत नाही की तुम्ही मलाच का भित्रा म्हणता। तो जो त्याला देवाने दिलेला आहे, निसर्गाने जो दिलेला आहे, त्यात तो काय हो? समाधानी आहे। पुढे, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा। बघा, वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा। आता बघा, कुत्रा आणि वाघोबा, वाघ कुठे राहतो? जंगलात। कुत्रा कुठे राहतो? माणसामध्ये राहतो। हा आता बघा, वाघोबाचा शूरपणा, वाघ किती आहे? हा वाघाला पहिले की सगळे घाबरतात, पण जसं आता बघा, कुत्र्यांचं कलर किंवा वाघांचं किंवा मांजराचं कलर ह्या सगळ्यांचं थोडं सिमिलरिटी आहे, म्हणजे कलर थोडं काय सारखा आहे, आहे का नाही? थोडं सारखेपणा आहे। पण तरी सुद्धा कुत्रा कधी ना वाघोबाचा शूरपणा मागत नाही। शूरपणा म्हणजे काय? धाडस। वाघ कोणाला घाबरतो का? नाही। सिंह कोणाला घाबरतो का? नाही, कारण ते जंगलामध्ये राहतात, त्यांना एकटं राहण्याची सवय। पण कुत्रे कसे आहेत? माणसामध्ये राहून सुद्धा काय हो, त्यांना माणसांची काय हो, सवय लागते। काय वेळेस कुत्रे सुद्धा शूर असतात, हा कुत्रे सुद्धा काय शूर असतात, पण वाघोबाच्या शूरपणामध्ये आणि ह्यांच्या शूरमध्ये काय फरक आहे। पण तरी सुद्धा कुत्रे कधी वाघोबाचा शूरपणा मागत नाही। जे आहेत किंवा ज्याच्याबद्दल त्यांना जीवन मिळालंय ते त्याच्यामध्ये काय आनंदी आहेत। पुढे, जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, माणसांच्या मनात असतो विचाराची गुंता। बघा, जो तो जगतो
हा जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसांच्या मनात असतो विचारांची गुंता। बघा हे जे वचन सगळे प्राणी आहेत म्हणजे पशु पक्ष्यांना अवगत आहे की जगणं कसं आहे। आता चिमणी जगते आपल्या मनाप्रमाणे, हा तिला कसली चिंता नाहीये। मोर जगतो हा आपल्या मनाप्रमाणे, त्याला सुद्धा कसली चिंता नाहीये। गाईला सुद्धा चारा मिळेल किंवा नाही मिळेल तरी सुद्धा गाय जगते, पण तिला सुद्धा कसली चिंता नाहीये। पुढे कोकिळा कधी म्हणत नाही, बघा कोकिळा कधी म्हणत नाही रंग का माझा काळा, किंवा ते कधी म्हणत नाही की रंग का माझा काळा, जे आहे त्यात मी काय समाधानी आहे। बैल सुद्धा कधी म्हणत नाही मीच का शेतात राबू। बघा बाळांनो, बैल कधी म्हणत नाही मीच का शेतात राबू, तो आहे त्याच्यामध्ये समाधानी। कावळा सुद्धा आपल्या जीवनमध्ये समाधानी, ससा सुद्धा, वाघोपणा सुद्धा, कुत्रा सुद्धा, हे सगळे आपल्या प्रमाणे किंवा आपल्या मनाप्रमाणे त्यांना जगण्याची कला माहिती आहे। जो तो आनंदाने जगतो, सगळे आपल्या आपल्या परीने आनंदाने जगतात, मात्र माणसांच्या मनात असतो विचारांची गुंता। माणसांना सुद्धा जगण्याची कला माहिती आहे पण सतत माणूस विचार करतो, हे करू का ते करू, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, मला एवढं पाहिजे मला तेवढं पाहिजे, हे सतत माणसांच्या मनामध्ये काय हो गुंता चालू असतं। जसं त्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना जगण्याची पद्धत माहिती की या जगामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, तसं माणसांना का जमत नाही। माणूस हा सतत विचार करतो, सगळं असतं माणसाकडं तरी सुद्धा अजून जास्त विचार करतो। आता आपण सुद्धा जगण्याची पद्धत ही आपण सुद्धा शिकली पाहिजे, जेवढं आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे। तुमचे आई वडील तुम्हाला आणून देतो म्हणले, देतात ते नक्की तुम्हाला आणून देणार, पण सारखं त्यांच्या पुढे हट्ट पकडायचं नाही, मला आत्ताच पाहिजे, मला आता लगेच आणून द्या, मला तुम्ही त्याला दिलात मला का दिलं नाही, असं हट्ट पकडायचं नाही। ते तुमचे लाड पुरवणार आणि 100% पुरवणार, पण थोडं त्यांना वेळ द्या, लगेच हट्टीला पेटायचं नाही। जेवढा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय हो समाधानी राहायला पाहिजे। आलं लक्षात? आता पुन्हा एकदा आपण काय ही कविता वाचूया। चला आता मी 1 मिनिट थांबतो, तुम्ही कविता वाचा, मी 1 मिनिटासाठी थांबतो। आलं लक्षात? 1 2 3 स्टार्ट। सगळ्यांनी वाचायची कविता। सगळ्यांनी कविता वाचायची आहे, मी 1 मिनिटासाठी थांबलं कारण तुम्हाला वाचण्यासाठी, नसेल तर चला आपण सुरुवात करूया। माझ्या मागे सुद्धा तुम्ही वाचायचं आहे। चला, पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला, माणसांना का जमत नाही प्रश्न पडतो मला। चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा। बघा, चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा। गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा। कोके कधी म्हणत नाही काळा का माझा रंग। बघा, कोके कधी म्हणत नाही काळा का माझा रंग। तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग। बैल कधी म्हणत नाही मीच का राबू। बघा, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू। कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू। बघा, कावळा कधी विचारतो का वापरू कोणता साबू। पुढे ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा। ससा कधी म्हणत नाही मीच का भित्रा।
वागोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा, वागोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा। जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता, जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता। माणसांच्या मनात असतो विचारांची गुंता। बघा, माणसांच्या मनामध्ये असतो विचारांची गुंता। हा लक्षात, आता बघा, हा चिमणी आणि मोर आपल्या आपल्या पद्धतीने जगत आहेत, गाय आहे, कोकिळा, बैल, ससा, पण इथे त्या मुलाच्या शेजारी चित्र आहे बघा, त्या मुलाच्या शेजारी मात्र का क्वेश्चन मार्क दिलेलं आहे। कारण सतत माणूस हा काय करतो, चिंता करतो। चिंता म्हणजे काय, विचार। हा चिंता म्हणजे काय करतो, विचार करतो, सतत काय करत असतो, विचार करत असतो। चला आता आता आपण काय करूया, ही कविता तुम्हाला कळाली की प्रश्न हा काय पडतो। हा आणि प्रश्न, प्रश्न हे बघा, प्रश्न हे पडलं पाहिजे, पण त्या प्रश्नांची उत्तरे हे आपल्याला काय हो मिळतात, एवढी सुद्धा आपण काय हो, एवढं सुद्धा आपण विचार करायचं नाही की त्या प्रश्नांचे अजून त्या प्रश्नाला उत्तर सापडण्याच्या आधी त्या प्रश्नाला नवीन प्रश्न तयार होतो। हा आलं लक्षात? चला आता पुन्हा एकदा आपण काय करूया, हा ही कविता तुम्हाला हा आता समजावून सांगितलेले की प्रश्न, प्रश्न हा प्रश्न का पडतो। बघा बघा, प्रश्न हे सगळ्यांना पडतात। हा प्रश्न हे सगळ्यांना पडतात, पशु, पक्षी, प्राणी, जनावर, माणूस, मोठ्या माणसं, लहान माणसं, सगळ्यांना प्रश्न हे पडतात। पण पशु पक्ष्यांना या पृथ्वीवर जगण्याची जी कला आहे ना, ती त्यांना अवगत आहे। अवगत म्हणजे का, माहिती आहे त्यांना की आपण इथे कसं जगलं पाहिजे। मग कवयित्री काय म्हणतात, जसं प्राण्यांना किंवा पक्ष्यांना जगण्याची कला माहिती आहे, जगण्याची त्यांना जेवढं आहे त्याच्यामध्ये राहण्याची त्यांना काय माहिती आहे, काळजी आहे की जेवढं आहे त्याच्यामध्ये ते राहू शकतात, मग तेच माणसांना का जमत नाही, माणसांना सतत का प्रश्न पडतात। हा माणूस एवढी चिंता का करतो, चिंता म्हणजे का, विचार। हा जेवढा आहे त्याच्यामध्ये का तो समाधानी बाबत नाही किंवा थांबत नाही। हा हे असे प्रश्न प्रत्येकाला प्रश्न असतात, प्रत्येकाला काय असतो, प्रत्येकाला हे प्रश्न असतात, पण त्या प्रश्नांची उत्तरे मिळतात। पण प्रश्न का पडतो हा सुद्धा काय हो महत्वाचा आहे। हा बघा, जसा आता कधीच पशु पक्ष्यांना प्रश्न पडत नाही, हा पडतात। आता बघा, असं म्हणत नाही त्यांना सुद्धा, ज्या ठिकाणी रोज पशु पक्षी अन्न शोधायला जातात, समजा त्यांना त्या ठिकाणी मिळालं नाही तर लगेच ते काय करतात, ते दुसरीकडे जातात, त्यांना दुसरीकडे मिळतो। जसं ते प्रश्नांची उत्तरे उडकतात, तसं आपण सुद्धा काय प्रश्नांची उत्तरे उडकलं पाहिजे। पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्याला सुद्धा जगण्याची कला पाहिजे। माझ्याकडे एवढं आहे ना, एवढं आपण समाधान राहिलं पाहिजे। आता लक्षात ठेवा तुम्ही, आता तुम्ही प्रत्येक कुठल्याही गोष्टीची हट्ट पकडायचं नाही, मला तीच मोबाईल पाहिजे, मला तेच मोबाईल पाहिजे, मला असं टॅब पाहिजे, किंवा ते कपडे पाहिजे, मला हे पाहिजे, असं हट्ट पकडू नका। जे आहे त्याच्यामध्ये हॅपी राहावा किंवा समाधान राहा। हा तुमचे आई वडील तुम्हाला आणून देतात, त्यांना सुद्धा थोडा वेळ द्या, त्यांची सुद्धा तुम्ही भावना काय हो समजून घ्या। ते तुम्हाला म्हणले ना आणून देतात म्हणजे आणून देतात, आता लगेच पाहिजे असं हट्ट पकडून बसायचं नाही। तुम्ही वेळेवर अभ्यास करा, हा वाचत जावा, हा रायटिंग सगळं करत जावा, ते बघितल्यावर ते तुम्हाला हॅपी होऊन आनंदाने स्वतःच काय हो आणून देतात। लक्षात, आता आपण राहिलेला पाठ हा पुढच्या तासाला पाहूया। थँक्यू।